मला फिजिक्सच्या नोट्स नाही सापडत सीजस सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना थांब सांगते अगं सीजियस सिस्टीम हे एक युनिट सिस्टीम आहे सीजस म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद हे तुला सगळं अपेक्षा झाला पण चालू आहे ग मी आता तुला टॅब मध्ये सर्च करून सांगितलं टॅब अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये ऍडमिशन घेतलंय ना मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये विटा आज आपण महाराष्ट्राचे मंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत त्यांचा बच्चू ते नामदार बच्चूभाऊ कडू हा प्रवास नेमका कसा झाला हा संघर्ष त्यांनी नेमका कसा केला हे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत तो नमस्कार नमस्कार तुमचा बेलोऱ्याचा बच्चू ते नामदार बच्चूभाऊ हा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायचं आम्हाला आज खरं तर ते म्हणजे एका वाक्यात सांगता येणार नाही त्याला कशा म्हणजे कुठून सुरुवात करायची आणि कुठं त्याला थांबवायचं आहे हाही मोठा प्रश्न करन... आहे <laughs> कारण कौटुंबिक हो परिस्थिती नेमकी काय होती आणि कशी होती तसा आम्ही पाहिलं तर सहा भावाचा परिवार आहे पाच बहिणी त्यातली एक बहीण आमची आजारपणामुळं मृत्यू पावली आणि घरी गावात आम्ही तसं पाहिलं तर जोशी एक कुटुंब परिवार होता आणि आमचा एक परिवार हे दोघं त्यांच्याकडे काहीतरी मोठा खटला होता ना आमचा एक मोठा खटला होता आणि मग आमच्या वडीलपार्जित जे जमीन होती ते शंभर एक एकर जमीन होती आणि सगळं शेतीवर आणि करोडू शेती होती सगळी आणि त्यावेळेस जर पाहिलं तर शेतीचा काळ अत्यंत वाईट म्हणजे मला आम्हाला अजूनही आठवते की आम्ही सगळे भा भाऊ बहिणी आम्ही सगळे शेतात खुरपणासाठी जायचं अकरा प अकरा आमचेच राहायचे त्यानं मजूर कधी कधी सांगायची गरजच पडायची नाही आई वडील आम्ही सगळेजणं शेतात काम करून बऱ्यापैकी ज जसे आम्ही सगळे भावंड मोठे झाले तशी तशी शेतीवरचा काम करणारा जो कामाचा लोड होता तो पण कमी झाला आणि चांगल्या पद्धतीनं शेती करायला लागलो आहे कोरडो असल्यामुळे मोठा मुळात प्रश्न निर्माण झाला कारण कधी एक पाऊस आता जसं पाऊस गायब झाला तर निघालेलं पीक जेव्हा मोडल्या जायचं आणि दुबारा पेरणीचं संकट आलं का मग मात्र शावकाराकडे जावं लागलं जावं लागत होते दुबारा पेरणीसाठी दहा पंधरा वीस हजारासाठी पुन्हा शावकाराकडे जा आणि मग पेरणी करा अशी एकंदरीत म्हणजे शेत जास्त मोठं होतं पण दुखणं तेवढंच मोठं होतं तेवढ्याच मोठ्या प्रकार अडचणीत होत्या आता जसे आमच्या काही माझा मोठा भाऊ एक बी एस सी ॲग्रिकल्चर पहिले पहिली बॅच आहे त्यांची तर ते बी एस सी ॲग्रिकल्चर झाले आणि पहिल्या बॅचमध्ये त्यांनी पदवी पूर्ण केली बी एस सी ॲग्रिकल्चर परंतु त्यांना शेतकरी संघटनेची आवड लागली आता ते त्यावेळेस कदाचित शिक्षक होऊन म्हणजे प्राध्यापक वगैरे झाले असते आणि आमचं गाळं अधिक चांगलं झालं असतं जर ते नोकरी केली असती तर पण त्यांनी संघटना शरद जोशीच्या सा शेतकरी संघटनेत त्यांनी उडी घेतली आणि प्रचंड वाहून घेतलं मला वाटतं त्यांचे आयुष्यातले वीस वर्ष महत्त्वाचे नोकरीला लात मारून त्यावेळेस बी एस सी ॲग्रिकल्चर भेटायचं नाही त्यांनी तेव्हा लात मारून त्या संघटनेत उडी घेतली आणि महाराष्ट्रभर कारण ते, ते, ते भाषण करायचे तर लोक डोळ्यात पाणी आणायचे अशी त्यांची एकंदरीत ख्याती होती वक्तृत्व चांगलं होतं आणि मग ते संघटनेत उठले तिथून परिवाराची दिशा बदलली मी शिवसेनेत गेलो आणि दोनही अतिशय टोकावरच्या भूमिकेत होतो एकाच घरात दोन दोन पक्ष होते आणि मला बाळासाहेब ठाकरे म्हणजे आवडायचे आणि त्यांना शरद जोशी मी खूप लहान होतो म्हणजे मला मी अकरावी दहावी अकरावी ते सण पण बाळासाहेबाबद्दल कुणी काही म्हटलं तर आमच्या आमचा आंग बिलकुल असा चौथळून पेटून उठायचं आम्ही सगळं तर अशा याच्यात एकदा आम्ही त्यांच्या सभेवर गोठमार केली हो होती हे या सगळ्या ह्याच्यामध्ये याचं मूळ आपण पाहतोय का घरातला एखादा शिवाय उद्योगात लागेपर्यंत पण आम्ही सगळेजण संघटनेत लागलो कोणी उद्योगात लागायला पाहिजे होतं कोणी नोकरीवर लागलं पाहिजे होतं पण तसं झालं नाही मोठे होत गेलो पण वडिलाला आर्थिक काही मदत होईल असं काही आमच्या दोघा भावांकडून मी सगळ्यात लहान आणि ते सगळ्यात मोठे मधातल्या लोक छोटू असन भैया असणार बाळासाहेब असणार यांनी संत्राच्या कलमा लावल्या आमच्या इथे स स पाच एकर संत्राचं पहिल्यांदा आमचे नंतर एक पहिलाच ट्रॅक्टर आम्ही घेतला एच एम टी तर त्या भावांनी बऱ्यापैकी ते सांभाळून ठेवलेलं होतं आता सगळे अलग आता आम्ही सगळ्यांचे लग्न झालेले आहे आणि बऱ्यापैकी दोन तीन बोर मारल्यानंतर तर पाणी आल्यामुळं शेतीला पाणी मला वाटतं माझ्या परिवारावरून मी लक्षात घेतो का पाणी हा त्यांचा खरं तर आत्मा आहे शेतीतला आणि तो भेटला का त्याच्यातून बरंच काही फायदा होतं एकंदरीत आमचा काळ जर पाहिला तर एकच ड्रेस राहायचा एकच एकच युनिफॉर्म सगळ्यांना बँड पार्टी जशी राहायची तसा एकाच कपड्या आई वडील बाजारात जायचे आणि वडील बाजारात गेले का एकच कापड घेऊन याचा आणि तो सगळेले फक्त कमी जास्त मापाचा शिवून टाकायचा आणि कष्ट होते पण आपुलकी होती प्रेम होता आ, त्या कष्टातही खूप आनंद होता आता तो कष्ट संपले कदाचित पैशाची कमा मिळकतही पहिलेपेक्षा जास्त झाली पण तो आनंद आम्ही पाहतो का जो त्यावेळेचा आनंद आहे तो गोडवा आहे तो मात्र संपलेला आहे आणि त्याच्यामुळं पैशानं माणूस सुखी राहतं असं नाही आहे खरा सुखी माणूस खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या संबंध हो कसे आहे आपण लोकांसोबत कसं वागतोय हो आणि तुमचा आ... ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग प्रशस्त आणि अलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत तुम्ही तुमच्यामधला फॅमिलीमधला असलेला गोडवा असन तो खूप महत्वाचा असतो आणि या धावपडीत आपण सगळं म्हणजे बैलबंडीच्या सुद्धा बैलबंडीनं माणूस मामाच्या इथं जायचं पण मामाच्या गावची ओळ म्हणजे अजूनही ते आठवतं का कधी गाव ते मामाचं आणि ते मामाचा तो सगळा आग्रह त्याचं म्हणजे तिथं त्या त्यांचा तो जिवाळा तो सगळा आता आपण पाहतो का दिवसांदिवस मोबाईल आला गाडी आली खूप जास्त वेळा भेटणं झालंय परंतु तो मना खरा गोडवा जो आहे तो संपलेला आहे निश्चितच पहिलेपेक्षा प्रचंड कष्ट आमच्या माझ्या आईनं तर प्रचंड कष्ट केले म्हणजे मला अजूनही आठवतं का आई सकाळी आठ वाजतापासून शेतात जायची तर संध्याकाळी सगळे कामं करून आठ वाजता शेतात गेल्यावर संध्याकाळीच वापस यायची आम्ही पुंजाने उचलण्यापासून तर मी तर पाठीवरचे फवारे पंप वगैरे आम्ही सगळे मारले उन्हाळ्यातलं खत टाकण्यापासून आम्ही सगळे शेतीतले कामं केले शेतीतल्या प्रत्येक कामाचा अनुभव फक्त बदललं काय झालं का मी दोन तीन डाव शेती मी विद्या बा दहावी पास झालं अकरावीला मा माझा माझे ॲडमिशन मा चांदुरले झाली आणि मी कॉलेजमध्ये मला मित्रमंडळी भेटत गेली आणि मी संघटनेत शिवसेनेत सामील झालो त्याच्यात काय झालं का मा आम्ही फवारा मारणे माझ्याकडे राहायचं बऱ्यापैकी शेतातला फवारा मी मारायचं काही मजूर घेऊन आणि मी स्वतः पाठीवर पंप घेऊन तर मग काय होत गेलं का, का कार्यकर्ता येत गेला आणि बच्चू बच लागते ब आत्ताच आपलं भांडण झालं असं झालं मग तो फवारा तिथंच टाकून जायचं आणि त्याच कपड्यानं आम्ही तालुक केल्यावर जायचं राहिलं ते फवारा मग आखरी घरच्यांना सांगितलं की तू इकडल्या काही कामाचा राहिला नाही दहावी मी तर आठवीतच संघर्ष केला आठवीतच पहिलं आंदोलन केलं ते आमच्या गावात ते काय म्हणतो ते, ते लावणीसारखा एक तमाश तमाशा फळ बैरम यात्रा नाही गावात एक तमाशा आले होते आणि ते नेमकं दहावी आणि बा बारावीच्या त्या परीक्षेच्या वेळेस आले होते तर तेव्हा सगळे गावाचं लक्ष किंवा त्याच्यावर परिणाम त्या परीक्षेवर पडत होता म्हणून आम्ही त्यांना ते तमाशा हटवण्याचा प्रयत्न केला पण ते सरपंच त्यांच्या बाजूनं होते आणि ते तयार नव्हते मग आम्ही सायकलनं गेलो एच डी ओकडे अचलपूर चाळीस किलोमीटर सायकल त्यावेळेस प्रवास केला आणि एच डी ओ दुसऱ्या दिवशी आले आणि ते रद्द केले मग आम्ही त्यांना गहू वगैरे आणून त्यांचे उपासमार होऊ नये म्हणून एक क्विंटल तमासगिरांना त्यांना गहू वगैरे दिलं म्हटलं तुम्ही उपाशी राहू नका आणि मग ते तमाशा आम्ही गावातून हाकलला पोरगा आणि बाप एकत्रच पाहायला जायचा आणि तिथं सगळा प्रकार जो घडायचा तो असे विचित्र होता मग त्याचा विरोध करून ते पहिलं आंदोलन आमचं यशस्वी झालं आठवीत आंदोलनची पण यात्राच बहिरमच्या यात्रा म्हणजे विदर्भासाठी खरं तर त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी योगदानच होतं आणि दूरदूरच्या न भेटणारे ज्या वस्तू आहेत त्या त्या बहिरमच्या यात्रेत भेटायचं आणि प्रचि प्रचंड प्रसिद्ध यात्रा होती आणि ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असल्यामुळे त्याला अधिक जास्त महत्त्व होतं तर त्या पाहता पाहता मनोरंजनाचं काही फळ तिथं आले तमाशे व्हायला लागले लावण्या व्हायला लागले आणि होताना नंतर काही दिवसानंतर त्याच्यातून लावणीतून वेश व्यवसाय सुरुवात झाली आणि पाच ते ते सहाशे महिला वेशव्यवसाय तिथं सुरू केला मग लोक यात्रेत जायचं आणि रात्रभर तिथंच थांबायचे वेशव्यवसायसुद्धा वेटिंगवर राहायचे लोक म्हणजे एका 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 फडावर किमान शंभर शंभर हजार हजार लोक राहायचे आणि रात्रभर ते वेशव्यवसाय चालू राहायचा प्रचंड म्हणजे अतिशय न सांगणाऱ्या गोष्टी सांगता येणार नाही अशा काही गोष्टी तिथं घडायच्या आणि त्याच्यामुळं पूर्ण तालुक्यात दारू आणि हे रोज दरवर्षी एक दोन मळम खुनं तिथं व्हायचे किमान दोन कोटीचा एका एका महिन्यामध्ये जुवा वगैरे असा सगळा प्रकार व्हायचा आणि मी सभापती झालो आणि पहिल्यांदा मी तिथे ते बंद करण्याचा प्रयत्न केला पण सभापतीची ताकद थोडी कमी पडली आणि ते पुन्हा चालू राहिले आणि पण मग नंतर आमदार झालो आमदार झाल्यानंतर मात्र मी कामी लागलो माझ्याच काही प्रहारच्या शाखा का, विरोधात गेल्या काही गावं माझ्यापासून दूर गेले कार्यकर्ते दूर गेले आणि तरी मी ते यात्रेमधला जो वा पण होतं ते मी घालवलं आहे आणि हो आत्ता यात्रा पूर्ण व्यवस्थित झाली प्रचंड दुप्पट म्हणजे पहिले एक लाख एका एक महिन्यात तीस लाख या लोक याचे आता पन्नास ते साठ लाख लोक तिथे येऊन जातात प्रचंड गर्दी आणि ती यात्रा रोडगे आणि काय म्हणतं आहे हंडीवरचं मटण ह्याच्यासाठी ते फेमस होती त्याच्यानं बरेच लोक जवाचे सोय व्हायची जीबीची चव हो आणि बाकीची पण चव त्यांची हो पूर्ण व्हायची या दोन हिशोबानं लोकं तिथं यायचे आणि बाया मंडळी कधीच त्या यात्रेत जायच्या नाही आता महिला जास्त असतं पुरुष कमी असतं आणि आम्ही तिथं पट सुरू केले तिथं यात्रा या यात्रेत यात्रा शासकीय यात्रा सुरू केली म्हणजे बहिरमभुवाची यात्रा तर राहायचीच बहिरमभुवा पावन नाही पावन ते माहीत नाही पण आम्ही मात्र तिथं पंधरा दिवस सरकारी यंत्रणा तिथे बसायचे सगळे महिना दिवस महिनाभर आम्हाला राहता नाही जा पण यात्रेत लोक आले का त्याचं कामही इथंच झालं पाहिजे तो यात्राही करन आणि कामही तिथंच होईल आणि मग तिथंच सगळे कार्यालय मी पण तिथंच बसायचं पंधरा दिवस आणि आमचे अधिकारी पण तिथंच आणि मग यात्रेत यात्रा शासकीय यात्रा एक नवीन संकल्पना आपण सुरू केली पट झाल्या कुस्त्या सुरू झाल्या बालमेळावे झाले यात्रेचं स्वरूप सो बदललं आणि यात्रा आता अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे पहिले खुनं व्हायचे आता थापड पण कोणी मारत नाही तिथे अशा तिथे गाडगेबाबांना सुद्धा पहिला प्रयोग तिथे पहिल्यांदा केला होता गाडगेबाबांना के तिथे म बोकडे द्याचा प्रथा होती आणि मला वाटते एक किलोमीटर रक्त व्हायचं तिथं एवढ्या द्यायचे लोक पूर्ण रक्ताचा असा पूर्ण दांडच व्हायचा तर ते गाडगेबाबा तिथं खड्ड्यात उतरले आता मला बडी द्या माझे मुनकी कापा असं म्हणून ते प्रथा त्यावेळेस गाडगेबाबानं बंद केली होती आणि मी माझं भाग्य आहे का मला त्या यात्रेला चांगलं करता आलं आणि किंवा मतदारसंघासाठी आणि ब विदर्भासाठी ते खूप महत्त्वाचं ठरलं भाऊ तुमचं बच्चू नाव कोण ठेवलं अखेर तर आई जे आहे ती तळवेलची आहे आणि आईनं ना तळवेलचेच नाव जास्त ठेवले तिच्या माहेरचे भैया तिथं नावाचे आहे ते पण भैयासाहेब देशमुख आमदार होते बच्चू बाबा ते पोलीस पाटील आहे ते पण मोठं व्यक्तिमत्व आहे आणि मग तिथलंच नाव मला वाटतं आणि मी सगळ्यात लहानही होतो तर बच्चू ठेवले आणि नेहमी आई म्हणाची का तू ओमप्रकाश झाला तरी बच्चू कायम राय ओमप्रकाश जितका महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा बच्चू असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे कारण लहानपणातच मोठे पण दडलेलं असतं आणि ते लहानपण टिकून ठेवू नेहमी आई आम्हाला उपदेश करायचा फोन उचलता बच्चू भाऊ बोलतो किंवा सवयच पडली आहे बच्चू कडू म्हणून आता आमच्या इथं लहानपुरं सुद्धा अपना भिडू बच्चू कडू किंवा लहानपुरं जेव्हा आम्हाला येतात भेटले बच्चू चालला बच्चू कडू चालला ते बच्चू काका म्हणत नाही बच्चू भाऊही म्हणत नाही ते बच्चूच म्हणतं आणि ते आमच्यासाठी अत्यंत मला वाटतं ते खा मला ते खूप आवडतं आहे कारण आखरी भाऊ म्हटलं किंवा साहेब म्हटलं का त्याच्यात अयब खूप येतात आणि ते आले नाही पाहिजे तो प्रयत्न निश्चितच त्या नावाप्रमाणे आपण लहान राहून मोठं काम कसं करता येईल तो करू तुमच्या रुग्णसेवेची सुरुवात कधी झाली मी मला वाटतं नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णवच्या मला नेमकी काळ आणि ते वय वर्ष माहीत नाही आहे पण मला मी दहावी का अकरावीला असेल अकरावी बारावीच्या दरम्यान दहावी अकरावीला तेव्हा मी त्याची सुरुवात केली आणि मा आमची बहीण माझी जी बहीण सगळ्यात एकदम ला माझ्यापेक्षा सगळ्यात लहान होती तिला किडनीचा आजार झाला आणि त्या आजारपणामुळं आई तिकडे गेली मेडिकल नागपूरला आणि तिच्यासोबत कोणीच नव्हतं म्हणजे तिला सा भाऊ गेले पण तिला काही आम्हाला समजत नव्हते आणि त्याच्यामुळं ते, ते, ते मेडिकलला औषधीमध्ये म्हणजे आजार दुसरा होता आणि औषध दिल्यामुळं किडनीवर परिणाम पडला आणि त्या आजार तर झालाच नाही दूर उलट दुसरा आजार लागला आणि किडनीचे त्यावेळेस पैसे आमच्याजवळ नव्हते नेमकी तूर विकायची होती तूर आलेली होती आणि तूर घरी होती पण भाव फारच कमी होते नंतर विकू असं होतं पण बिमारी असल्यामुळे ते विकावं लागले आणि ते विकूनसुद्धा ते आजार पण पूर्ण होऊ शकलं नाही मग ते सगळे आखरी काही दिवसानं मृत्यू पावली त्या हॉस्पिटललाच आणि घरी आणल्यानंतर मग ते लक्षात आलं का ते सारखं डोक्यात येत होतंय तितक्यात माझा मित्र गुणवंत गौत्री हा कबड्डी खेळता खेळता रक्ताच्या उलट्या झाल्या आणि उलट्या झाल्यानंतर आम्ही त्याला डॉक्टरकडे नेलं गावच्या तेव्हा हे बिमारी इथं काय मला लक्षात येणार नाही तुम्ही अमरावतीला दा दाखवा मग आम्ही अमरावती पण असंच कधी गेलो असेल कदाचित अमरावतीला दाखवल्यानंतर त्यांनी ते सांगितलं तेव्हा गुरुजी सवा संघ होता जावरकर गुरुजी होते त्यांना डॉक्टरने सांगितलं का यांचं हार्टचं ऑपरेशन करावं लागेल ब्लॉक झालेला आहे एक हॉल तो बुजलेला आहे ते पास होत नाही तर कधीकधी उलट्या रक्ताच्या होतं आणि मग आम्ही मुंबईला न्यावं लागतं असं म्हटल्यावर आम्ही सगळं घाबरलो आहे मुंबई नावच ऐकलं होतं आणि आमच्यासाठी मुंबई म्हटलं म्हणजे आता इंग्लंडसारखं म्हणजे अमेरिकेत जा लागते भाव अशी अवस्था होती आणि ते सांगितल्यावर त्याच्याजवळ काहीच पैसे नाही आणि तो थोडासा दारू पेत होता आणि घरात सगळ्यात बदमाश होता गावातही तो बदमाश म्हणूनच त्याचं नाव होतं पण कबड्डी चांगला खेळायचा म्हणून तो माझा मित्र होता पण दारू पेल्यामुळे ते घरचे लोक म्हणे याला काय नेतं आहे मेलं तर परवडतं हे म्हणजे एकंदरीत भावना अशाच होत्या तर आम्ही म्हटलं नाही तो वाचू त्याला आपण तो सोडणार आज उद्या पण जीव कसा गमवाचा ते चालला आमच्याजवळ पैसे नाही त्याच्या घरी पैसे नाही आम्ही कबड्डी एक स्पर्धा होती त्याच्यामध्ये पंधराशे रुपये शिरसगाव बनला तिथे दुय्यम बक्षीस होतं पहिलं काहीतरी तीन हजार होतं आम्हाला ते प्रॉम्पिट वसले ना आम्ही कबड्डी खेळायचं तिथं मॅच आपली मंडळ न्यायचं ठरलं आहे आणि तिथं आम्ही कधीच जिंकत आम्ही म्हणजे पहिल्या दुसऱ्या टीममध्येच आम्ही कटायचं कारण आम्ही इतकं काही चांगलं खेळणार नाही नेमकं जोर लावलं ला चांगला आणि सेमीफायनलपर्यंत गेलो म्हणजे फायनल खेळलो आम्ही फायनलमध्ये आम्ही हरलो आणि तिथले पंधराशे रुपये आले आणि आईनं काही कापूस विकून पैसे दिले होते मी तर ते घेऊन आम्ही मी गेलो मी तो दोघंच जणं आणि रेल्वेत पहिल्यांदा रेल्वेत पाऊल टाकलं म्हणजे पहिला पाऊल रेल्वेला आम्हाला वाटलं समोरूनच बोर्ड असतं पण ते साईडनं असतं ते तेव्हा समजलं आम्हाला आम्ही समोरच उभं राहून पाहत होते म्हटलं कोणती गाडी जाते काय जाते काहीच नाही काय दहावी नववी दहावी तसे दहावी काही न समजणाऱ्या गोष्टी होत्या आमच्यासाठी आणि ते गेलो तर ते विदाउट तिकीट गेलो कारण पैसे कमी होते पैसे भरायचे नाही शंभर शंभर रुपये वाचवायचे भाव तर आम्हाला पहिले शेगावला का अकोल्याला पकडलं आणि तिथं उतरलो आम्ही ती गाडी निघून गेली दुसरी गाडी म्हणजे त्याच्यात बसलो तर ते, बस ते आम्हाला भुसावळला पकडलं तो एक दिवसच गेला मग सकाळची गाडी पकडली आम्ही रात्रभर थांबून ते आम्ही ते कागद काही पेशंट आहे त्याच्या छातीला हात लावा कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉन व्हेज मधील विविध डिशेस अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा आम्हाला सोडून द्या तुम्ही पेशंट आहे का ठीक आहे जा सकाळी आम्ही तीन दिवस लागलो तेव्हा मुंबईला जायला तो एका रात्रीचा प्रवास होता पण आम्ही विदाऊट तिकीट इगतपुरीला पकडलं नंतर काळी क्षार कपडे धरून आम्ही मुंबईला गेलो आणि मुंबईत पहिल्यांदा पाऊल टाकलं लोकं म्हणायचे मुंबईत खूप बदमाश लोकं राहतात चोर राहतात मुंबईत डेंजर आहे पाहिले तर एवढी चांगली मुंबई आहे का हे बाहेरच्या जाऊनच तिला काहीतरी वाईट केलेलं असेल पण मी मला अजूनही आठवते का के एम हॉस्पिटलसमोर परळ परेल परेलचं परेल एक मैदान आहे त्यांना सार्वजनिक शौचालय आहे तिथे हे पण आहे स्वच्छतागृह आणि तिथेच एक मैदान आहे त्याच आम्ही अशा त्या काठावर जे कंपाऊंड आहे त्याच्यावर आम्ही झोपलं रात्र काढली धर्मशाळेत आम्हाला घेतलंच नाही बाबा कारण आमचे कपडे एवढे काळे झाले होते का त्यांनी आम्हाला प्रवेश दिला नाही त्यांना असं वाटलं हे चोर आहे का काय काय म्हणजे त्यांच्या लक्षात येत नव्हतं मग रात्रभर काढलं पैसे खिचात होते आणि चोर इथं खूप हे आहे ते प्रेशर होतं आणि मग आम्ही सकाळी काही पंचवीस पैसे स्वचालयाचे होते, होते पन्नास पैसे काहीतरी आंघोळीचे असं काहीतरी होतं सध्या आंघोळ केली आणि आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि ते पहिले तर आम्हाला दोन दिवस फिरायच लागलं कुठं ओपीडी आहे नेमकं त्या दिवशी गेलो ते मंगळवार होतं आणि ओपीडी बुधवारची होती म्हटलं आता आठ दिवस कसं थांबव पण मग शुक्रवारची एका दुसऱ्या डॉक्टरची ओ पी डी होती त्याला दाखवलं त्या रत्नामागोत्रा मॅडम होत्या मला आठवतं कारण त्या मॅडमशी डॉक्टरशी खूप चांगला संबंध आला खूपच चांगल्या डॉक्टर होत्या आणि ते, ते के एम हॉस्पिटल हे हार्टसाठी खूपच फेमस होतं आणि तिथे आम्ही दाखवलं आहे त्यांनी दहा हजार रुपये खर्च सांगितलं काही जास्त नव्हतं दहा हजार म्हणजे फक्त ते साफ करायचा होता हॉल आणि मग दहा हजार तर आमच्याजवळ काही दोन अडीच हजार रुपये असणार कापसाचे काय अर्ध्या क्विंटलचे पैसे असेल त्यावेळेस स्वस्त असेल तर मग पैसे कुठे जमा करायचे तर मग सेवाबाई संस्थेची लिस्ट दाखवली ते जमा करणं सुरू आहे महानगरपालिकेत तेव्हा महापौर कोणतरी रावते होते रावते साहेब त्यांनी एक हजार पाचशे रुपये महापौर निधीमधून आम्हाला दिले असे ते दहा हजार जमा केले त्याला आमचे पंधरा दिवस गेले पंधरा ते वीस दिवस पंधरा दिवस नाही एक महिना पंधरा दिवस तर पैसेच जमा करायला लागले मग पैसे जमा झाले मग पेशंटला भरती केलं मग रक्त नव्हतं हो मग रक्तासाठी आमचं शस्त्रक्रिया पुन्हा आठ दिवस थांबवली रक्त जमा केल्याशिवाय देत नव्हते हो चार बॉटल पाहिजे होत्या तीन बॉटल विठ्ठलराव चव्हाण तेव्हा होते शिवसेनेचे तिथल्या शाखेचा खूप चांगला फायदा आम्हाला झाला आणि तेव्हा त्यांनी ते तिघंजणं आम्हाला रक्ताच्या बॉटल शिवसेनेतल्या शाखेतून आम्हाला भेटल्या तरी एका बॉटलसाठी ते त्यांच्याकडूनही जमलं नाही एका बॉटलसाठी पुन्हा शस्त्रक्रिया थांबली मग मी उभं राहिलोय तर माझं वजन नेमकं कमी पडलं आहे तर मी दोन एक लिटर पाणीच आहे खिशात गोटे घातले आणि मग दुसऱ्या दिवशी उभं राहिलो मी रक्तदान केलं पहिल्यांदा आणि मग त्याची शस्त्रक्रिया झाली मग ते हजार का पाचशे रुपये नेमकं आकड्याने आठवत ते आमचे दिवाकर महापौर निधीतले महापौरचंच तो हॉस्पिटल महानगरपालिकेचंच आणि त्यांचे हजार रुपये जमा झाले म्हणून सुट्टी देत नव्हते आम्हाला म्हटलं आत्ता काय करायचं पुन्हा दिवाकर रावतींकडे गेलो आम्ही त्यांनी फोन केला डीनला तर ते आपलेच पैसे आहे ते येणारच तुम्ही सोडायला पाहिजे त्यांना मग त्यांनी दोन दिवसानं सुट्टी दिली माझे तेव्हा सव्वा महिने आम्ही मुंबईत होतो पहिल्यांदाच तेव्हाचे पत्रव्यवहार अजूनही आहे एकूण आम्हाला मित्रपत्र पाठवायचे आई पत्र पाठवायचे मी तिकून पत्र पाठवायचं आणि असा तो पत्रव्यवहार मराठीत जपून ठेवला असेल मी कदाचित आता कुठे ठेवला ते माहीत नाही पण मी ठेवला होता बऱ्यापैकी तर ते आठवण म्हणून ठेवल्या होत्या का बच्चू तू लवकर ये किती दिवस थांबशीन तेव्हा ते डोळ्यात पाणी यायचं सगळं आणि तो पहिला पेशंट जेव्हा आम्ही दुरुस्त करून आलो तेव्हा गावात बापरे म्हणजे लोकांच्या पाहण्याच्या भावना माझ्याकडे बदलूनच गेल्या का मुंबईहून तेव्हा म्हणजे त्या नव्वदमधल्या गोष्टी तेव्हा मुंबई कोणासाठी म्हणजे आमच्या गावातले काही निवडक दोन तीन लोकं गेले असतात त्याच्यातले आमचे वडील मुंबईला गेले असणार त्यांना तो हे होता ते विमानातही बसले होते पण बाकीच्या काही कोणी गावात मुंबईत गेलं नव्हतं तर ते त्यांना इतका नवल वाटायचं एवढं मोठं ऑपरेशन करून आणलं आणि भावना बदलल्या आणि तेव्हा आम्ही शिवसेनेत होतो तेव्हा आम्ही तलवार भगवा दुपट्टा धर्मवादी असं बिलकुल मार मारून टाकायच्या भाषा ज्या आमच्या होत्या त्या शेणात गावात आल्यावर बदलल्या का वाचवणं किती महत्त्वाचं आहे जगवणं किती चांगलं असतं आणि मारणं किती वाईट असतं तेव्हा आम्हाला समा लक्षात आलं का नाही आपण कोणाला खून केला असता तर कदाचित लोक आपल्याला भिले असते पण आदर राहिला नसता पण जेव्हा वाचून गेलो तेव्हा मात्र माझा विचार पूर्ण सरसगट बदलून गेला घटने तुमचं पूर्ण परिवर्तन हां आम्ही तसं पाहिलं तर तलवार चाकू सुरे असंच आमचं सा, मी चांदुरातून फिरलो तरी बंद व्हायचं चांदूर एकटा जरी फिरलो आणि मी माझी सवय अशी होती की मी दुसऱ्याच्या बूथमधून कार्यालयातून माणसं उचलायचं मी कार्य करतो म्हणजे अशा पद्धतीनं कोणाच्या घरात जाऊन डायरेक्ट मारायचं असं करायचं मी म्हणजे प्रचंड मी तेव्हा अशा वेगळ्या अवस्थेत होते म्हणजे असं पूर्ण भगवा दुपट्ट घ्यायचा असं तलवार राहायची त्या दुपट्ट्याच्या अंदरच माझी तलवार राहायची आणि फिरायचं अशी एकंदरीत माझी वागणूक होती कॉलेज गिरेजमध्ये तर माझ्या कोणी वाटीत जायचं नाही म्हणजे त्यात म्हणजे अकरावी दहावी अकरावी बारावीला कोणी माझ्या आळवयाचं नाही ते बदललं आहे सगळा विचारच बदलला मारणं मारणं किती सोपा आहे आणि जगवणं किती कठीण आहे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग तेव्हा मी लक्षात घेतलं का शंभर पेशंट वाचवायचे हो आता ते लाखोवर जाईल असाच एक किस्सा तुम्ही जेव्हा पंचायत मी प्रचाराला चाललं होतं एका म्हातारीच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं तिने तुम्हाला शिव्या दिल्या मला मत मागायला तो काय प्रसंग आम्ही पंचायत समितीला नाही जिल्हा परिषदेला मी उभं राहिलो होतो नाही नाही हा पंचायत समितीला झेडपीला तर मला तीनशेच मतं भेटले माझंही मत मी मला नाही मारलं होतं आहे कारण मी शिवसेनेची बंडखोरी केली होती म्हटलं आपण आपलं मत तरी शिवसेनेला देऊन द्या मनातल्या भावनाबद्दल मी शिवसेनेतील आणि मग बाकीचे असे ना मला काय चुकून मतं पडले असेल तीनशे ते कसे पडले मला माहीत नाही पण आमच्या कार्यकर्त्यांना उभं राहा लागते उभं राहिलो आम्ही आम्हाला काही माहीत नाही जिल्हा परिषदच्या गावं कोणते काय मग पंचायत समितीला उभं राहिलो आहे आणि पंचायत समितीवर समिती मी शिवसेनेवर उभं राहिलो आणि आम्ही जेव्हा प्रचार परसोड्याला मला अजूनही आठवते परसोड्याला टेकाळ्याच्या घराच्या बाजूनं घर पण आता ते कोणात्या घरची म्हातारी ते मला माहीत नाही पण जेव्हा मी मागाले मतं मागायला गेलो आहे तेव्हा ते म्हणत होते अरे आत्ता मतं मागायला येत आहे पण माझा डोळ्या दिसत नाही तेव्हा कोणी नाही आहेत म्हटलं तू त्या नातवाले गीतवाले पोराले का सांगत नाही पण ते तसेच आहे तुमच्यासारखे तुम्ही तसे तेच असं सांगून तिनं आम्हाला बिलकुल चोख दिला आणि मतं मागायचे नाही मला डोळा पहिले चांगला करून दे म्हटलं आम्ही खरंच ते पाहिल्यावर तिचं म्हणजे माझं डोळा नसल्यामुळं मला सून चांगली वागत नाही काहीतरी बकऱ्या चारत होते तर ते पण चारू शकत नाही असा करून मग आम्ही तिला ते, ते प्रचार सोडून दिला आणि आम्ही डॉक्टरला पकडलं तिला दाखवलं मध्यावर सोडलं हां आम्ही मदतच प्रचार सोडला आणि तिच्या संमती घेतली आणि आहे त्या गाडीनं प्रचार करत त्याच गाडीनं आम्ही तिला चांदूरला नेलं आणि चांदूरला डॉक्टरला दाखवलं आणि मोतीबिंदू करायचं आहे ते ऑपरेशन तेव्हा अमरावतीला व्हायचं आणि मग तिला आठ दिवस थांबा लागत होतं था। आठ दिवस कोण थांबणार तिच्याजवळ आणि मग तिचं जेव्हा खावायचं काय तर जेवणाची व्यवस्था होऊन जाईल तिथे हॉस्पिटलला पण तिथे जर कोण ना कोणी जाऊ आम्हीच थांबलो तिथे प्रचारच प्रचार सोडून दिला आम्ही प्रचाराचे चार म्हणजे शेवटच्याच याच्यात होतं माझा प्रचार नेमकं काही दोन दिवस आता आचारसंहिता लागणार म्हणजे ते काय प्रचार बंद होणार अशा वेळेस असतं होता मग तो ला प्रचार आम्ही था तिथं थांबवला लागला आहे आणि नेमका प्रचार थांबईपर्यंत माझं माट आहे तिथं काय पाच सहा दिवसानं आमचा निकाल होता ते निवडणुकीचा आम्ही तिथंच होतो दावखर्यात मग किती मतं भेटले याचा हिशोबच नाही बुडीकडेच आमचं लक्ष सगळं म्हातारीकडे आणि नेमकं म्हातारी ज्या दिवशी घरी आली त्याच दिवशी आमचा निकाल होता आणि मी निवडून आलो पंचायत समितीमध्ये आणि योगायोगाशी ऐका मी सभापती झालो कारण माझे चार होते काँग्रेसचे काहीतरी दोन होते आणि भाजपचे काही तर काँग्रेस आमच्यासोबत पाठिंबा बिनश्रद्ध्याला तयार झाली आणि मी सभापती झाले आणि म्हातारीचाच आशीर्वाद आहे का योगा योग ते योगायोग घडून आले आणि तेव्हा मी ठरवलं का असे किती लोक आहे ज्यांचे डोळे हे आहे मग आम्ही दवंडी मारली पुऱ्या तालुक्यात आणि असे खूप आम्हा आम्हाला किमान पाच ते सहा हजार लोक मिळाले ज्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला लागतं मग आम्ही ठरवलं का पाचशे पाचशे लोकांची अवश्य क्रिया करायच्या आमचं ते पाच दोन ते तीन वर्ष फक्त मोतीबिंदूचे ऑपरेशन आठ ते नऊ हजार ऑपरेशन आम्ही दोन वर्षात केले असणार प्रचंड म्हणजे दर हप्ता झाला का लोकांना बोलावायचं गावात जायचं तपासणी करायची मंगल कार्यानं भाड्यानं घ्यायचं पैसे खिशात खडकू राहायचे नाही पण वर्गने केली का खिशात पैसे आले शंबर शंबर तर लावले तिकडे म्हणजे एवढा आम्ही शंभर शंभर कार्यकर्ते तर त्या मंगल कार्यालयात म्हाताऱ्यांच्या सेवा करायसाठीच राहायचं पैसा कसा वर्गणीच आम्ही रोज वर्गणी करायचे रोज संध्याकाळी पण एक टप्पा -एक घ्यायचा आणि सात दिवस बरोबर कळायचे पुन्हा सांगायचं त्यांना ते दिसायचे ते लोक वर्गणी करून आले का देणारे लोक पाहायचे मग तिथं पण काही पैसे द्यायचे काही गावातून कार्यकर्ते वर्गणी जवारी तेव्हा भाकरी होते ते गहू आणायचे कोणी तांदूळ आणायचा कोणी डाळ आणायची आणि इतकी मजा होती आम्ही तिथंच म्हणजे आम्हाला आम्ही तर आमचे आई व आई पण तिथं आली एकदा वहिनी पण आल्या होत्या त्यांचं आम्ही आंघोळ करून द्यायचं दाढी करून द्यायची चांगलं नहानोरा करायचा त्यांचा पूर्ण पुरणपोळी खू घालायचं शेवटच्या दिवशी रुग्णांची शेवट जाताना त्यांना बिस्किटचा पुडा चिवडा लाडू नातवासाठी तुम्ही खुश तर एवढं सगळं त्यांना द्यायचं आम्ही आणि मग म्हातारे आम्हाला एकतर म्हातारा म्हणत होता आम्ही दूधच पाजायचं आहे अरे नालायको म्हणे मला पहिले चहा पाजा चहाशिवाय संडासच येत नाही <laughs> त्याला आम्ही दूध पाज मग आम्हाला लक्षात आलं नाही दूध महत्त्वाचं नाही चहाच दिला पाहिजे मग आम्ही सगळ्यांना चहा दिला एक ते म्हणजे मारायलाच उठला होता आम्हाला तो दूध जर दिला नाही तर येऊच नको आमच्याजवळ त्याला ते, ते, ते चहाची तलप जे होती ते काही दुधातून नाही जात होती आणि मग एक म्हाता आम्ही जेव्हा हे राहिलोय तर एक म्हातारे जेव्हा शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय ऐंशी फुटी मुख्य रस्ता तीस फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खाली जागा मालकीची करून मिळेल जीएसटी लागणार नाही फक्त सोळा लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम चोवीस कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा तेव्हा आम्ही शेवट अभिप्राय घ्यायचं तर एक म्हातारे म्हणे आमची बच्चू आमच्या आमचा, आमचा नोरा किंवा आम्हाला पुरणपयी एवढ्या थाटामाटात जर कोणी केलं असतं तर मेल्यानंतरच केलं असतं म्हणजे आंघोळ तर मेल्यानंतरच घातली असती सख्या पोरानं पण तू पहिला असा पोरगा आहे आमचा का तू आंघोळ शिवंतपणे घातली आहे आणि हा आशीर्वाद तुला आमचा कायमचा राहील हे ओढ्या शब्दात तर आम्ही सगळेजण पागल होऊन गेले होते एवढ्या जोमानं जो आम्ही कामाला लागलो आहे का आम्ही महाराष्ट्रात आमचा तालुका मोतीबिंदूमध्ये फर्स्ट आला सगळ्यात जास्त शस्त्रक्रिया होणारा तालुका म्हणजे लोक मोतीबिंदूच्या नावानं घबरावायचे पण बच्चूकडूचा कॅम्प म्हटला का लोक रांगेत उभे राहायचे आणि प्रचंड कामाचं त्याच्यात मोठं उभं झालं आणि त्या म्हाताराच्या आशीर्वादानंच आम्ही निवडणूक जिंकलो आहे जेव्हा मी पहिल्यांदा निवडणुकीत उभी राहिलो तर हे म्हातारे सगळे वृद्ध लोकं जमा झाले हाच तो बच्चू आहे तो आता उभा राहिला आहे म्हणजे जाती धर्माचं सगळं लोकांना बाजूनं टाकले आणि प्रचंड ताकदीनं हे महा महा गावातले युवक जसे उभे राहिले तसे म्हातारे पण उभे राहिले आणि यांनी खूप मदत केली आम्हाला सेवा श्रेष्ठ हां आणि एवढा प्रचार केला ह्या लोकांनी का जिथं बसायचे तिथं संघाचे बच्चू निवडून आला पाहिजे आणि याचे म्हातारे असल्यामुळे यांच्या मतानं लोक ऐकणारा वर्ग पण होता गावात आणि विरोधकांना वाटायचं हा काय नाही पाच सहा हजार मतं घेईन प्रत्येकांचे असेच सगळे विश्लेषण होते पण ही जी आमची अंदरची सेवा होती ही इतकी अंदरपर्यंत गेली होती आणि पेशंट आम्ही खूप वाचून आणले होते तेपर्यंत तर माझे दोनशे तीनशे पेशंट झाले असणार आणि ते एक एका गावात मोठं ऑपरेशन मुंबई आलं का गावाला माहिती जायचं का त्याचा फायदा निवडणुकीत मला प्रचंड झाला आणि रुग्णसेवेतूनच खऱ्या अर्थानं ती निवडणूक मला सेकंदवरनं पोहोचून अकराशे मतानं पडलो होतं ते तेव्हा आणि तिथून सहा महिन्यानं लोकसभेची निवडणूक लागली नाही तिथून पाच चार वर्षानं पाच वर्षानं आणि पहिली निवडणूक मी अकराशे मतानं पडलो तेव्हा मी सभापती मी पंचसमी सदस्य होतोच आणि माझ्यावर मोर्चे पण काढले गेले प्रचंड आंदोलन माझ्यावर झाले जातीचं नाव ठेवून आम्ही स्वच्छालयाचा भ्रष्टाचार काढला होता आणि तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते अण्णा डांगे हे ग्रामविकास मंत्री होते आणि आमची तर गजबे का कोणतरी सी ओ होते आणि दातीर काय बी ओ होते मी तेव्हा सभापती होतो आहे आणि जसं सभापती झालो आहे तसं एक करसगावचा म्हातारा माझ्याकडे आला आणि त्याच्या अंगावरच ते शौचालय पडलं हो तर म्हणजे ते सभापती म्हणून माझ्याकडे आल्यानंतर माझं शौचालय पडलं म्हटलं शौचालय पडलं तुम्हाला लागलं नाही म्हणून शौचालय सिमेंटचं नाही आहे टीनाचं आहे सिमेंटचं शौचालय बांधायला पाहिजे तर टिनाचं बांधलं होतं आणि ते खालून सोडलं ते जे भाग दिसायला नाही पाहिजे तेच दिसायचं शौचालय मग मी त्याच्या मागं लागलो आहे तर त्यात किमान हजार दोन हजार शौचालय विटा सिमेंटचं न बांधता तिन टपराचे बांधले म्हणजे पाच हजार खर्च न करता दोनच हजार खर्च केला आणि त्याच्यातून पैसे कमावले बी ओ त्याच्यात सामील होते तेव्हा जे पालकमंत्री विनायकराव कुरडे होते त्यांना आम्ही सांगितलं मी, सांगित मी शिवसेनेचं ते भाजपचे आणि मी शिवसेना सभापती असल्यानं मी मुख्यमंत्र्याकडे गेलो तर ते काही आम्हाला तिथं दाद भेटले नाही मग अण्णासाहेब डांगेकडे गेलो म्हटलं बाबा हे अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आमच्या गोरगरीब मायमावलीची इज्जत इथं झाकल्या जातं तर याच्यावर तुम्ही लक्ष घ्यायला हे अतिशय बेकार म्हणजे तुला माझ्यापेक्षा जास्त समजते का डांगेसाहेब हो तुमच्यापेक्षा मला याच्यात तरी जास्तच माहीत आहे बाहेर गेट आऊट म्हटलं आहे तुमच्या बापाची थोडी कॅबिन आहे ही महाराष्ट्र सरकारची या लोकांना दिलेली कॅबिन आहे तर मी मला कॅबिनमधून बाहेर काढू शकत नाही मग त्यांनी पोलिसला लावले आणि मला हाकलून काढलं तिथं मी बाहेर आलो आहे आणि मग मी आंदोलन केलं आणि मग मी एक पेपर स्टेटमेंट दिलं का सगळे भाडखवू आहे चाले ते तसं छापलं पेपरवाल्यानं भाडखवू मग ते, 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 ते विनायकराव कोरडे नंदी बैल आहे दातीर हा नालायक आहे मला काही ते जाती कितीचं माहीत नव्हतं आहे पण विनायकरावला कोरडेला नंदी बैल म्हटलं म्हणून माळी समाज पेटून उठला दातीर हे बा बारी होते माई माहीत नाही ते बारी समाज अंगावर आला गजबेसिओ हे हो काय होते ते बौद्ध समाजाचे होते म्हणून येसी समाज अंगावर आला पाटील झिचकार होता तो काही अंगावर आला नाही त्याला पण त्याच्यात मग तो ते सगळे मिळून एक डांगेला मी म्हटलं की बाबा हे पण नालायक आहे तर ते धनगर समाज पुन्हा एकत्रित झाला आणि असं करून वीस हजार लोकांना माझ्या अंगावर मोर्चा काढला सभा पंचायत समितीवर आणि यांना हद्दपार करा याचं पद रद्द करा म्हणून आणि मग ते मोठे भाषण झाले बच्चू कुळूला आत्ता बाहेर आहे मग मी तिथंच होते आठ हजार लोक एक आम्ही दहा पंधरा कार्यकर्ते पंचायत समिती जिथं मोर्चा होता तिथंच होतो आहे त्याच्यात टांगा फोडून टाकतोय त्याला टांगेतून चिरून टाकतोय ते वास्तविक पाहता हे जे शौचालय होते हे गरीब लोकांचेच होते सगळ्या समाजाचे स्वच्छालय बेकार झाले होते परंतु त्यावेळेस ते पेटवलं राजकारण झालं आणि तिथून कलाटणी बसली म्हणजे राजकीय कलाटणी अशी बसली का त्यांनीच खरं तर त्या आंदोलनातून मला मोठं केलं त्यांनी आंदोलन त्यांच्यासाठी केलं असणार पण मी मोठं झालो आहे का बच्चूकडूच्या अंगावर एवढे लोक एकत्र का झाले तर लोक गावागावात चर्चा झाल्या अरे म्हणून बच्चूकडून यार शौचालयाचा भ्रष्टाचार काढला आणि त्याच्यात यांनीच सरामी केली तर जे चांगले लोक होते ते सगळ्या समाजाचे एकत्र जा झाले म्हणून त्याची काय चूक आहे त्यांना त्या चांगल्यासाठीच केलं आहे आणि ते ते उलटा पडला आणि मग त्याचा निश्चितच राजकीय जो फायदा त्यांना असं वाटत की का बच्चूकडू इथं संपल पण तिथून ते समोर आलो ज्या मंत्रालयात मी तुम्हाला पोलीस लावून बाहेर काढलं त्याच मंत्रालयात आज मंत्री म्हणून जातात मला वाटतं ते मंत्री गिंत्री हे काही आपल्या डोक्यात नाही आहे काय होतं का पद हे काही फार महत्त्वाचं नसते निश्चितच त्याचा माणसाला त्याचा फायदा होतो भाग अल्लग आहे पण मंत्री घेऊन केव्हा चांगलं वाटेल किंवा जेव्हा मी जेव्हा मंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि जेव्हा माझा लेखाजोखा हा निश्चितच लोकांच्या जीव वाचवण्याचा किंवा त्यांना मदत करण्याचा वाढेल तेव्हा त्याचा निश्चितच मला मी पंधरा वर्ष आमदारकीचे पाहिले आणि जे कधी पंधरा वर्षात अनुभवलं नाही ते मी आता सहा महिन्यात अनुभवलेलं आहे आणि मी पाहतो आहे का प्रशासन कशा पद्धतीनं चालतं अंदर कारण मी बाहेरूनच पाहत होतो आहे आता मी प्रशासनाच्या आत आहे म्हणजे सेकंड टप्प्यात आहे फर्स्ट टप्प्यात नाही आहे कॅबिनेटमध्ये अजूनही आम्हाला काही एंट्री नाही आहे आणि महत्त्वाच्या निर्णयाच्या धोरणात्मक गोष्टीमध्ये आम्ही अजूनही दूर आहोत आम्ही लढा देत आहोत राज्यमंत्री सगळे परंतु अजूनही सरकार काही आम्हाला त्याजोगतं समजत नाही कॅबिनेटला कॅबिनेटला आम्हाला येऊ देत नाही अजूनही वर्षातून एखादे कॅबिनेट ठरून मात्र कोणी विषय नसले महत्त्वाचे अशा वेळेस ते बोलावतं तर आता दुसऱ्या टप्प्यातच आम्ही सत्तेत आहे सत्ते सध्या पण बऱ्यापैकी आम्ही पाहतो का नेमकं सरकार कोणासाठी चालतं आणि बजेट कोणासाठी असतं हे पाहिलं तर ते आत्ता बोलणं उचित होणार नाही शेवटच्या पाच वर्षात आम्ही नक्की सांगू का सरकार कोणासाठी होतं आणि ते कोणासाठी चालतं म्हणून तुम्ही असताना तुम्हाला असं वाटत असं काही वाटायचं कारणच नाही कारण दोन तीन महिने झाले आणि आपण याच्यातला जर पाहिलं आता आम्ही मी जे पाहतोय कामगार मंत्री म्हणून आज आपण नागपूर असं या भागात ज्यांना कुठं जायला जागाच नव्हती किंवा गेलं तर मंत्री त्याला उभं करायचं नाही थातूर मीटिंग मिटिंग घ्यायची आणि काही कारवाई व्हायची नाही आज आपण पंच्याहत्तर टक्के कारवाई करतो आहे पंच्याहत्तर टक्के आपण त्याच्यात यश मिळवतो आहे तर जे आरडाओरडा करून होत नव्हतं ते आता आम्ही आमचा वापरून करतो आहे ते आंदोलनातूनही शक्य झालं नसतं ते आज आपण पावर वापरून करतो ते शिक्षणातल्या बाबतीत आहे आता लोकांना आधार आहे का बच्चूकु तरी आमचं ऐकून घेईल एक लोकांना आधार वाटतं का माझी फी जर जास्त घेतली तर मी बच्चू सांगन तर शिक्षण मंत्री आहे नात्यानं त्यांना एक आधार आहेच तुमचे आंदोलन कायमच हटके राहील की सुचतात कस तुम्हाला खर तर आंदोलन आंदोलनाच्या आपण पाहतो का तुम्ही बऱ्याच गोष्टी मला वाटते काही राजकीय मंडळी अशी आहे का, का नारेसुद्धा ते कोणत्या एनजीओ कडून शिकून घेतात कोणता नारा मारला पाहिजे असे नेते आहे आंदोलन सुरू करायच्या वेळेस बरेच डाव एखाद्या पत्रकाराला विचारतं अरे कोणता नारा देऊ कसं करू असे पण आहे पंच्याहत्तर टक्के तर असेच लोक आहे का ते बिलकुल रेडीमेड आहे पण आम्ही मुळात काय झालं की का आपण लोकच राहणार लोकांमध्ये लोकभावना काय आहे त्याचं एक उदाहरण मी सांगतो आहे हे जास्त लंब नेणार नाही या रस्त्यावरच मासूदला चक्काजाम शेतकरी संघटनेनं केला आणि चक्काजाम केल्यानंतर माझी मी तितरी होते म्हटलं तुम्ही चक्काजाम कोणाचा करतो आहे माझाच केला ना किंवा हे जे लोक आहे हे गरिबाचेच आहे ना चक्काजाममध्ये कोण थांबलं कोणाचा चक्का जाम केला म्हटलं तुम्ही मिनिस्टरचा केला तुम्ही अधिकाऱ्याचा केला ज्यांनी तुमचा चक्काजाम केला त्याचा एकाचा चक्का जाम केला नाही मग या चक्काजाममध्ये मुळात जे आम्ही पाहतो का कोण प्रभावित होत आहे म्हणजे कोणीच नाही याचा म्हटलं सगळं नुकसान सामान्य माणसाचंच आहे काय करायला म्हटलं मंत्राचा चक्काजाम करू आणि मग आमच्या डोक्यात आयडिया आली का तेव्हा वसायदाई पालकमंत्री होत्या देशमुख आमच्या आणि कापसाले ग्रेट भेटत नव्हते आम्ही ठरवलं का मु वसादाईच्या घरावर जायचं आणि तिला घरातून बाहेरच निघू द्यायचं नाही मंत्र्यालाच घरात दाबून ठेवायचं कोंडून ठेवायचं आणि आमचं आंदोलन झालं ठरलं का मंत्र्याच्या घरावर मोर्चा घेराव मोर्चा मग त्याच्यात पहिला टप्पा का मंत्र्याच्या जा घरासमोर जाऊन पहिले भजन करू एका तासानंतर मुंडन करायचं दुसऱ्या तासात जेवण करायचं तिसऱ्या था। तासामध्ये डायरेक्ट मंत्र्याच्या घराले कुदई लावून घ घर पाळून टाकायचं असं आम्ही आंदोलनाचे टप्पे दिले प्रशासन पागल झालं की बाबा हा आहे तसं करणारच आणि त्यांचे दोन घरं होते मंत्र्यांचे त्यांचं अमरावतीला होतं आणि शिरसगाव बंडला पण होतं आम्ही दोन ट्रॅक्टर आहे ते अमरावतीला पाठवले आणि सगळे पोलीस अमरावतीत चालले गेले राहिलेले पंचवीस ट्रॅक्टर लपून होते ते आम्ही शिरसगाव बंडमध्ये घुसलं आता सगळा तफाव होता आम्ही तेपर्यंत घरात गिरात बाजूनं घुसून आमचं पूर्ण तर रात्री बारा वाजले आई तेव्हा आंदोलनात सहभागी होती आणि दोन वाजता त्यांच्या गटातले माणसं कुराळा तलवारी घेऊन बाहेर निघाले का जर आमच्या पक्षाच्या मंत्र्यावर तुम्ही घेराव टाकताय तर आम्हीसुद्धा आता दंगल करू तुम्ही उठा नाही तर ते आम्ही परिस्थिती ते हाताच्या बाहेर गेली होती म्हणजे हजारो तिथं काय झालं असतं काही सांगता येत नाही तर मग त्यांना एस पी आले रात्री दोन वाजता कलेक्टर आले आणि त्यांनी मग तोडगा काढला का नाही आम्ही तुमच्या आमच्या आठ मागण्या तेव्हाच्या होत्या त्या ते पूर्ण झाल्या आणि मग आम्ही रात्री तीन वाजता घराच्या बाहेर निघालो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा अशी असते की आई पाठबळ देत नाही पण तुमची तुम आई स्वतः त्या आंदोलनात हा आईचा पहिलेपासून भूमिका अतिशय त्या महत्त्वाची राहिली आणि आईच्या भूमिकेमुळेच आम्ही खरं तर हे सगळं करू शकलो श्रावण बाळची कथा मला वाचून दाखवायची आणि मला जास्त आवडायचं श्रावण बाळ आणि शिवाजी महाराज खाडगे महाराजचं आईनं खूप त्यावेळेस पोरगा एकजण देशासाठी मेला तरी बेहतर या पद्धतीनं आईचा बोल राहायचं आणि मोठ्या हृदयातून तिला असं वाटायचं का कोणा ना कोणी असं निघालंच पाहिजे तर तिचा तिच्या त्या याच्यामुळेच खरं तर मी हे सगळं करू शकलो तुम्ही बाळासाहेबांच्या सोबत काम केलं तुम्हाला बाळासाहेब आवडायचे शिवसेना कसोबली एकतर वैचारिक माझ्यामध्ये खूप बदल झाला होता मला धर्मापेक्षा मानवता महत्वाची वाटत होती किंवा शिवसेनेमध्ये मानवता नव्हती असं काही म्हणायचं माझा अर्थ नाही आहे पण मला असं वाटायचं की धर्माचा झेंडा घेऊन घेतल्यापेक्षा सेवेचा झेंडा घेऊन गेलो पाहिजे आणि मग सेवेच्या झेंड्यामध्ये खूप ताकद आहे धर्माच्या झेंड्यापेक्षा आणि मग तो परिवर्तन झालं मी पहिले पेशंट घेऊन आलो तर आणि मग मी ठरवलं का आता आपण आणि हे कारण होतं शौचालयाचा भ्रष्टाचार त्या कारणास्त हे मला न्याय भेटला नाही आणि मग मी ते बंद मारून दिलं आहे लग्नाची पण एक वेगळी स्टोरी आहे तर लग्न म्हटलं का लोकांना उत्साह वगैरे प्रचंड पोरी पाहायच्या पसंत येईपर्यंत म्हणजे हा जरी भोकणा असला तरी याला पोरगी चांगलीच पाहिजे हा सावळा असला हा डोंबळा असला तर त्याला गोरीच पोरगी पाहिजे अशा ज्या पोरी पाहण्याच्या पोरांच्या संकल्पना अतिशय म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची आहे आणि मी पण मात्र ठरवतं का पाचच पोरी पाहायच्या आणि ते माझ्यात जे गुण नाही आहे अर्थात ते माझ्यापेक्षा अधिक जास्त शिकलेले असली पाहिजे जास्त शिकलेली भेटली नाही तर मग माझ्यापेक्षा जास्त पैसेवाले तरी असली पाहिजे किमान माझ्या राजकारणात तिकडे निवडणुकीत कायच्यात कुठंतरी कामात येईल आणि ते नसेल तर क्रीडामध्ये कुठंतरी असलं पाहिजे जे नाहीतर मग वकील किंवा डॉक्टर असली पाहिजे म्हणजे कुठं ना कुठं आपल्याला सहारा होईल तर ते काही मला भेटले नाही पैसेवाले तर भेटलेच नाही मग नायनाला आम्ही जेव्हा पाहणीला गेलो होतो ही हे खूप चांगलं होतं आणि हे माझ्यापेक्षा चारपट शिकलेली पण होती म्हटलं चला आपला आता काही विषय नाही नाही कुठं कामचं कम भाषण देऊन तरी कमसे कम काम येणार आणि ना आपल्या ह्या सगळ्याला मदत होईल आणि शिकली जास्त आहे तर आपलासुद्धा जो कमी भाग आहे तो तिच्यातून भरून निघेल आणि ते आमचं लग्न जुळलं लग्नाला विरोध होता घरच्या लोकांचा आमदार झाल्यावरच लग्न कर म्हणजे अधिक चांगली पोरगी भेटन चांगलं घरानं भेटन वगैरे असं काही घरचे काही लोकांच्या आपल्या भावना असतात काही सगळ्याच्याच नव्हत्या पण काही लोकांच्या होत्या मग मी म्हटलं काय आमदार होईल तेव्हा होईल आता नाही झालं तर काय काही थांबायचं आपण आम्ही ते लग्न झाल्यानंतर ते ह्या पर्याशी जुळणं खूप विरोधात होतं म्हणजे जसं काही लव मॅरेजच झालं आमचं अशी परिस्थिती होती खूप विरोधात विरोधात होते घरचे काही लोक पण नाही तसं काही नव्हतं नाही असण्याचं काही कारण नाही पण झालं आहे आणि मग आम्ही ठरवलं का लग्न आपण वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे आणि मग दोन ऑक्टोंबर गांधी जयंती मी तर शिवजयंतीला पण ते वेळ होता खूप सहा महिने आमचं लग्न जुळून ते एक वर्ष दूर होते शिवजयंती आम्ही गांधी जयंतीला लग्न करायचं ठरलं आहे पण तो अतिशय बेकार दिवस होता बारा मासमधला तो दिवस येणार होता बारा मासमध्ये लग्न करता येत नाही असं पंडित लोकांचं म्हणणं होतं तर म्हटलं गांधी जयंतीला करण करान तर नाही तर मग राहू द्या मग त्यांनी पंडित लोकांनी सांगितलं का मंदिरात केलं तर चालते म्हटलं मंदिरात करा काही हरकत नाही आम्ही तिथं केलं मग आम्ही ते बाजा ग लग्न घोळा ते काय बाजा वगैरे हे सगळं खर्च आपण कमी केला जेवणं कमी केले आणि मग माझे मी सभापती असताना मला बरेच अर्ज आले होते सायकलीसाठी पण ते आम्ही देऊ नाही शकलो होतो तर ते लिस्ट माझ्याकडे होतीच म्हटलं हा खर्च आपण अपंग बांधावर करू आणि तेव्हा मग सगळा खर्च थांबवला जेवणं नवरदेवाचा खर्च हा सगळा वाटते माझं अजूनही आठवते तेव्हा तीनशे दोनशे रुपयाचा माझं नवरदेवाचा एकूण म्हणजे ते, 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 ते काय ड्रेस झालेला होता दोनशे काय दीडशे रुपयाचा झाला होता मी सगळा खर्च बचत केला आणि तीन चार लाख रुपये आम्ही अपंग बांधवासाठी खर्च केले आणि त्यांना अडीचशे सायकली आणून दिल्या आणि अडीचशे सायकल एक एफ डी मोडली वडिलाची काही बहिणीनं आम्हाला सायकली घेऊन दिल्या अशा वेगवेगळ्या सायकली घेऊन आम्ही ते अडीचशे लोकांना सायकली वाटपायचं लग्नाच्या अगोदरच्या दिवशी आम्ही सायकलचं कलरिंग करत होते नाव टाकत होते आणि दुसऱ्या दिवशी आमचं लग्न होते आणि सायकलही दिल्या आणि तिरंगा देऊन एकमेकाच्या हाती देऊन आम्ही लग्न पूर्ण केलं हातावर मेहंदी ऐवजी तुम्ही सायकलला कलर हा बरोबर ती बरोबर तुम्ही मारता अधिकाऱ्यांना कायदा हातात घेत असं म्हटलं काय कायदा हातात घेतोय याच्याबद्दल काही दुमत नाही आहे कायदा हातात नाही घेत असं म्हणणं म्हणजे बावळतपणा होईल कायदा हातात घेतोच पण कायदा तोडल्यावर घेतोय जे अधिकारी कायदा तोडतं किंवा कायदा पाडत नाही त्याच्यासाठी कायदा हातात घेतोय काही लोकं काही बरं आम्ही पाहतो का स बरेच अधिकारी चांगले पण आहे बरेच खूप नालायक पण आहे प्रचंड नालायक आहे आणि त्याच्यामुळं त्यांना कायद्याची भाषा समजत नाही म्हणून कायदा हातात घेऊन त्याची भाषा समजून सांगावं लागतं आखरी तेच आहे त्याच्यात थोडंसं कागदपत्रे जातं आम्ही फक्त हातानं घेतोय एवढाच त्याच्यातला फरक आहे मला चित्रपट खूप आवडतो चित्रपट मला पिक्चर मला बऱ्याच कल्पना नायकमधून मी रावटी आणली शासकीय यात्रा घरात आणली शोले पिक्चरमधून मला शोले आंदोलन झालं टाकीवर चढून आंदोलन झालं आहे बऱ्याच गोष्टी मी श पिक्चरमधून शिकलो आहे म्हणजे चांगले अनुभव पिक्चरमधले आणि कधीकधी रमत माणूस त्याच्यात कधी कधी त्या पिक्चरमध्ये आपण स्वतःला पाहत असतोय तर काही प्रेरणा उत्साह भेटतं त्याच्यामध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा पण काळ बघितला उद्धव पण बघताय चांगला मुख्यमंत्री कोणत्या आता सहा महिन्यातल्यामध्ये मला वाटतं एवढ्या लवकर त्याचं विश्लेषण करणं अधिक चांगलं होणार नाही पण माझा काही अनुभव आला उद्धोजीसोबत या सगळ्या सहा महिन्यात आणि पाच वर्षात देवेंद्रजी फडणवीससोबत तर ते देवेंद्र फडणवीस मा माझ्यासोबत माझे काम करायचं असं नाही आहे पण ते थोडंसं त्याला वेगळ्या पद्धतीनं करायचं करायचे असं नाही आहे करायचे पण त्याला थोडंसं राखून करायचं उद्योजीचा एक स्वभाव असा आहे का म्हणजे सात्विकपणा जो आहे राजकारणातला राजकीय सात्विकपणा मी संतातला सात्विकपणा नाही म्हणत राजकारणातला जो सात्विकपणा आहे तो फडणवीसपेक्षा कितीतरी पट अधिक आहे आणि इतका सात्विकपणा राजकारणात मला वाटतं मी पहिल्यांदा माणूस पाहिला आहे आणि प्रचंड काम करण्याची तयारी पण आहे शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे त्याच्यासाठी काही करता येईल का काय केलं पाहिजे आपण हे सगळं म्हणजे मनात आहे हा सगळ्यात मोठेपण आहे बऱ्याच लोकांना काही मुख्यमंत्र्यांना प्रश्न माहीत असतात पण करत नाही यांना प्रश्न एखाद्या कदाचित नाही माहीत झाला तर समजून घेणे आणि ते करणे शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय प्रशस्त हॉल लॉग डायनिंग हॉल वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटाने हा जो चांगलपणा आहे तो फार चांगला आहे तर ते ते एक चांगलपण उद्योजीसोबत आहे बऱ्याच वेळा जी सत्ता आहे म्हणजे भाजपच्या विरोधात होती तेव्हा शेतकऱ्यांच्याबद्दल प्रचंड प्रेमानोत्तर म्हणून बोलत होती भाजप सत्तेत आली त्यांची वेळ म्हणजे सत्ता बदलली शेतकरी त्यांच्या धोरणात कुठे दिसला नाही जोपर्यंत माणूस विरोधात आहे सत्तेत आला की नेमकं भाषा बदलते असं होतेच ते म्हणजे काही प्रमाणात हा परिणाम होतो जसं आहे पाणी पडल्या पाऊस पडला का जमिनीवर जसे परिणाम होते ना तसे सत्ता धऱ्यावर होतातच हा सत्तेतला पाऊस आहे त्याच्या अंगावर पडला का तो ओला चिंब होता आणि मग त्याच्यातले सगळे उन्हाळे तो विसरून सामान्य माणसाचा चेहरा दिसत नाही काय झालंय का, का, का याला याला आपण निवड राजकारणी लोकले दोष देता येणार नाही एकतर आपण पाहतो का जी देशातली सध्याची स्थिती जी आहे ही पहिले तर धार्मिक आहे लोक खूप धार्मिक आहे आणि त्याच्यात कट्टरवादी आहे धार्मिक कट्टरवाद आहे आणि तिथून तो, तो बाहेर निघाला का तो जातीयवादी आहे म्हणजे प्रत्येकाला वाटतं का प्रत्येक जातीतल्या माणसाला वाटतं का मी सुरक्षित नाही आहे ह्या भावना खूप जास्त आहे समाजामध्ये आणि असुरक्षित असल्यासारखा जो भावना वाटतो जसं धारा मी धर्माच्या स्तरावर जेव्हा विचार करतो हो तेव्हा मुसलमान मुस्लिम लोकांना वाटतं मी असुरक्षित आहे का इंदूला वाटते आपण असुरक्षित व्हायला लागलो का बौद्धांना वाटतं मी अरु सुरक्षित आहे का या भावनेतून ते धर्म धार्मिक कट्टरवाद निर्माण झाला आणि जातीयवादामध्ये प्रत्येक जातीतल्या माणसाला असं वाटतं का मला काही कमी संख्येनं आहे म्हणून त्याला असुरक्षित वा वाटतं आणि काही जास्त संख्येनं आहे तरी तो असुरक्षित वा वा वाटतं असं जे प्रकार आहे त्याच्यामुळं मूळ जो आमचा विषय राहिला पाहिजे होता राजकीय लोकांचा किंवा आमच्या अजेंड्यावर ज्या गोष्टी राहिल्या पाहिजे होत्या का ती हक्काची लढाई अधिकाराची लढाई मग हा जसा मजुराचा हक्क आहे शेतकऱ्याचा हक्क आहे कामगाराचा आहे कारागिराचा आहे हा जो हक्क आहे हा संपलेला आहे त्या हक्काच्या ठिकाणी जात आणि धर्म येऊन बसला आहे आणि त्याच्यामुळं आपण पाहतो का याला समाजाचं मन जे आहे ते खरं तर सुधार गरजेचं आहे सामाजिक मन म्हणजे जसं सामाजिक मन जसं आहे तसं सरकारचं मन तयार होते तर सामाजिक मन का आहे सामाजिक भावना काय आहे समाजाच्या भावना अशा आहे का माझ्या मंदिराचा विषय काय आहे माझ्या मस्जिदीचा काय विषय आहे तिथे आम्ही किती जीव लावतो हे त्याचं मन झालं जे पेरलं ते उगवतं दूर पेरल्यावर की जेवारी लागत नाही त्याच्यानं समाजातल्या भावना थोड्या बदलल्या पाहिजे आणि सत्ताधारेनं थोडं बदललं पाहिजे या दोघंही बदल झाला तर मग गरीब मात्र अजेंड्यावर आल्याशिवाय राहणार नाही जसं आपण अपंगाचं आंदोलन घेतलं तर अपंगाचं आंदोलन हे एका जातीचं नव्हतं ते जातीतल्या प्रत्येक दुखितांचं होतं प्रत्येक जातीतला दुखित जो आहे त्याचं ते, ते आंदोलन होतं आणि मग त्याच्यात प्रचंड आम्हाला प्रतिसाद भेटला लोक त्याच्यामुळं माझी जे उंची वाढली ते मंत्रिपदानं जेवढी वाढली नाही ते अपंग बांधवाच्या आंदोलनामुळं वाढली तर हे त्याच्यातलं मूळ जसं अनाथ आहे तर हे जे विषय आहे हे दुर्लक्षकार आले कारण मी इथं जेव्हा विधानसभेत उभं राहतोय तर मी काय पाहतोय पाहणार का माझ्या जातीचे किती लोक बाजूच्या जातीचे किती मग त्यानुसार मला कार्यक्रम राबवायचा का आता असं लोकांच्या प्रत्येक राजकीय लोकांचा विषय झालेला आहे का जातीनुसार धोरणं हे जे जा विषय झाले हे दुःखानुसार आणि कष्टानुसार नाही आहे कष्ट आणि दुःखाच्या वेदना आणि हे पाहून धोरणं व्हायला पाहिजे पण ते तसं नाही होत धोरण जे ठरतं ते जातीच्या संख्येवर ठरतं आणि मग ते चुकीचं जातं चुकीच्या जा आकडे त्याचं जातं आहे ते आम्ही आता विधानसभेत ने मी नेहमी सांगतो मी जेव्हा पहिल्यांदा उभं राहिलो तेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं का माझ्या जातीचा आहे म्हणून कोणी मला मत मारत असन तर त्यानं मला मत मारू नका मी कामाचा आहे असं आहे तर मत मारा हा प्रचंड परिणाम आणि असं बोलणारं मला वाटतं मा मला तरी वाटतं माझ्याशिवाय अधिक काही दुसरा नाही आहे असं मला असं वाटते कधी मी तपासलं नाही आहे पण मी भाषणात पहिल्यांदा सुरुवात करेन कारण मी जेव्हा उभं राहिलं तेव्हा लोक असे म्हणाचे का बच्चू भाऊ आपल्या जातीचे चार जणं उभे आहे तो अधिक पाचवं उभा राहीन तर आपल्या जातीचे लोक निवडून येणार नाही त्याच्या अगोदर दुसऱ्या जातीचा माणूस उभा निवडून आला होता तर मग प्रत्येक जातीतल्या लोकांचा असा समज होता आणि तू उभं राहू नको तू राहिला तर आम्ही मतं मारणार नाही म्हटलं मी तुमच्या मतासाठी उभंच नाही राहिलो आहे आणि जातीचा म्हणून उभं राहत नाही लक्षात घ्या मी माझं काम आणि मी केलेली मेहनत प्रामाणिकता ते मला लोकच्या अदालत तपासायचं आहे लोक अदालतमध्ये जे तपासलं तर मला वाटेल का हे काम प्रमाणित आहे मला याला प्रमाणित करून घ्यायचं आहे याचं एकदा प्रमाणित प्रमाणीकरण झालं लोकच्या शिक्क्यानं जर हे झालं तर मी समजेल का हे काम लोकांना निवडून आणू शकतं जातीचा विषय म्हणून मला मला जात म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहू नका आणि मग तिथून मग मी प्रत्येक भाषणात ते वापरायचं पण आणि झालं आहे आम्ही फक्त अकराशे मतांना पडलो हां तुम्ही स्वामीनाथन आयोग संदर्भात नेहमी होता आज सत्यता आहे आजही तुमचा कसा आहे बरोबर आहे कारण केंद्रीय आम्ही हमीभाव भाव जे आहे हा ठरवण्याचा अधिकार केंद्राचा आहे आणि उत्पादन खर्च काढण्याचा जो आपण पाहतो आहे हा जो सा भाग येतो तो कृषी विद्यापीठाला येतं आता आम्ही जे पाहतो आहे मी कृषी विद्यापीठाला काल परवाच भेट दिली पंजाबराव कृषी विद्यापीठाला का जे उत्पादन खर्च आपण काढतो आहे त्याच्यामध्ये आता नव्याने अधिक काय आपल्याला अधिक त्याच्यात काय करता येईल त्याचे भाव भेटल आता काय होते मोदीजीनं सांगितलं होतं का पन्नास टक्के नफा धरून भाव देऊ पण तो पंधरा टक्क्यानं पण सध्या नाही आहे पंधरा टक्के नफ्याने भाव भेटत नाही खरं तर ही केंद्राने हमीभाव भाव जाहीर करायचे असतं आणि त्याची अंमलबजावणी राज्य आणि केंद्रानं एकत्रित करायची असते पण केंद्र हमीभाव भाव जाहीर करताना ज्या पद्धतीनं जाहीर करतं ते अतिशय अन्यायकारक आहे म्हणजे उत्पादन खर्चावर पंधरा टक्के नाही पन्नास टक्के भाव तर दिलेच नाही पंधरा टक्क्यानंसुद्धा भेटत नाही आता एका रुपयाला पंधरा पैसे किंवा शंभर रुपयाला पंधरा रुपये भेटले पाहिजे एवढं प्रामाणिक मत शेतकऱ्याचं होतं पण ते पण भेटत नाही पन्नास पैसे तर लय दूर आहे म्हणजे हा जो आपण पाहतो आहे का शंभरामागं पंधरा रुपये जे भेटायला पाहिजे ते सुद्धा भेटत नाही आहे तर त्याच्यासाठी मला वाटतं आता येत्या काळात एक चांगलं केंद्रावर कसं के पेशर निर्माण करता येईल आम्ही उद्योगजींसोबतही बोललो का आपण चढउधार निधी देता येईल का राज्य म्हणून आपल्याला काही समोर करून येता येईल का नाही भाव देता येत असेल तुम्हाला तर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारचा काय हस्तक्षेप करता येईल का त्याचं उत्पादन खर्च कमी करता येईल अर्थात मजुरीचा पैसा राज्याच्या तिजोरीतून देता येईल का ते तपासलं पाहिजे किंवा सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून रासायनिक खतं आणि इतर जे संकरीत बियाणं आहे याच्यावर मात करून पुन्हा घरातच बियाणं आणि घरातलंच खत असा वापर करून काही करता येते का ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही एक पत्र म मुख्यमंत्र्यांना दिलं दिलं पण त्यावर आता चर्चा होणार तर हे कोरोना गेले दोन महिन्यानं ते थोडं थांबलेलं आहे पण आपण प्रयत्नशील आहोत आणि नाही हामी भाव तर किमान उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करू शेवटचे दोन प्रश्न विचारतो एका दिवसात महाराष्ट्र आता तुम्ही मंत्री आहे का नाही खरं तर राज्यमंत्री आहे आणि राज्यमंत्री म्हटल्यानंतर प्रभाव आहे अशातला भाग नाही आहे पण प्रत्येक फाईल ही कॅबिनेटकडे जातं माझा अंतिम अधिकार नाही आहे अंतिम अधिकार कॅबिनेटचा आहे त्याच्यानं मी जसं म्हणतो ना एक उपमुख्याध्यापक असून उपसरपंच असते तसा हा उपसरपंच आहे आखरी त्याच्यावर सही सरपंचाची पाहिजे उपसरपंच फक्त दिलेली एक पद आहे पदवी आहे पण तरीसुद्धा आम्ही कमी पडणार नाही त्याचं आम्ही आता याच तीन महिन्यात आपण त्याचा लेखाजोखा घेऊन पुरा महाराष्ट्र आपण धुणून काढला असता पण काय झालं का थोडं लॉकडाऊनमुळं आम्ही थोडं आमचा जो काम करण्याची जी काही आम्हाला मुभा भेटली हो, भेटणार होती ती आता लॉकडाऊनमुळं आम्हाला काही बरंच काही करता आलं नाही कारण सरकार वेगळ्या चिंतेत आहे आणि आपण वेगळी चिंता समोर ठेवणं उचित नाही पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही माझ्या खात्यातल्या मधलं जे काही जे काही दुःख असन ज्या वेदना असन त्या नष्ट करण्याचा आपण प्रयत्न करू जाता जातं शेवटचाच एक प्रश्न प्रचंड संपत्तीचा प्रभाव आहे जातीचा धर्माचा प्रचंड प्रभाव आहे नव्यानं जी राजकारणात येणारी हो का। काय सांगा मला वाटतं प्रभाव हा पहिल्यापासूनच आहे आत्ताच आहे असं म्हणता येत नाही जाती व्यवस्थेवरच राजे महाराजे होते संत आम्ही पाहतो का शिवाजी महाराज एक जर आपण सोडले तर अठरा पगड जातीला एकत्रित करून मला वाटतं सगळ्यात जास्त लढा आहे तर स्वजातीसोबत सो आणि नातेविकांसोबत शिवाजी महाराजांना लढल्या असेल म्हणून ते जातीपुरते मर्यादित राहिले नाही जातीच्या बाहेर जाऊन त्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं पण शिवाजी महाराजसारखे अधिक एक दोन जर आपण राजे महाराज सोडले तर व्यवस्था जातीनिहायच होती पैसा होता मोगल साम्राज्य तर संपत्तीवरच उभं होतं आणि त्यांच्या धर्मावेळेवरच उभं होते आताही काही प्रमाणात ती परंपरा चालू आहे पैसा आहे जात आहे धर्म आहे पक्ष आहे प्रचंड संपत्ती आहे हा त्या राजकारणातला महत्त्वाचा त्यांच्याकडे बाजू असल्यामुळं सामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं कधी कधी का मी आमदार नाही होणार का माझं असं म्हणणं आहे का जात धर्म आणि पैसा सोडूनसुद्धा आमदार होऊ शकतं आपण ही सगळी लढाई जिंकू शकतो पण ही आमदारकीचं नसलं पाहिजे लक्ष हे सेवकाचं असलं पाहिजे जेव्हा तुमच्या डोक्यात सेवकाचं लक्ष नसेल तेव्हा आमदारकीचं लक्ष सहजरित्या न कळत तुमच्याकडे येऊ शकते पण तुमचं लक्ष सेवकाचं नाही आहे आणि लक्ष मात्र आमदारकीचं आहे तर मग मात्र काही तुम्हाला ते साध्य करता येणार नाही आमचं लक्ष हे सेवकाचंच असलं पाहिजे मी सेवक या नात्यानं जर कामाला लागलो आणि काम करत गेलो तर अंतिम ध्येय आमचं जर ठेवलं का मी शेवटच्या माणसाला जगवणार शेवटच्या माणसाच्या वेदना नष्ट करणार एवढं जरी ठरवलं तर वाटते आमदारकीपेक्षाही मोठं पुण्य किंवा मोठा मान तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आमदारकी हे त्याच्यातला एक भाग आहे एकदम लहान मुख्यमंत्री पंतप्रधान हे त्याच्यातला एक लहानसा बिंदू आहे त्या या सगळ्या ह्याच्यातला जसा पृथ्वीवरचा जे काय म्हणते हे आकाशगंगा किंवा ह्या सगळ्या याच्याला सृष्टीतला जसा लहानसा भाग एक पृथ्वीचा आहे तसा ह्या पद हे लहानसा त्याच्यातला भाग आहे सेवा हे त्याचं त्या अंतिम सत्य आहे आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे आपल्याबरोबर आमदार बच्चूकुड यांनी अतिशय मोकळ्या आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यांनी त्यांचा ते सगळा जीवनपट आणि सगळा संघर्ष आपल्यासमोर उलगडला सेवेचा त्यांचा सेवेचा प्रवास त्यांचा राजकारणाचा प्रवास आणि राजकारणातला सेवेचा विचार म्हणजे खरं तर राजकारणातला बाबा आमटे म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडं बघतोय आज त्यांनी आपल्यासमोर हे सगळे मनमोकळ्यापणे गप्पा मारल्या हो नमस्कार नमस्कार धन्यवाद